न्यूज एक्सप्रेस आजच्या दिवसभरातील पलूस तालुक्यातील घडामोडींचा वेगवान आढावा पाहुयात स्पीड न्यूज मध्ये। या स्पीड न्यूजचे प्रायोजक हॉटेल रेपाळ बंधू फॅमिली रेस्टॉरंट पलूस। थंडीने पलूस तालुका गारठला। पलूस गेल्या 5 दिवसांपासून तापमानात घट झाली असल्याने थंडीचा कडाका वाढल्यामुळे दिघंचिकर चांगलेच गारठले असल्याचे चित्र आहे। सध्या ग्रामीण भागामध्ये जागोजागी शेकोट्या पेटू लागले आहेत। तापमानात सातत्याने घट होत असल्याने कडाक्याच्या थंडीचे आगमन झाले आहे। थंड वाऱ्यामुळे धुक्यामुळे व रात्री पडणाऱ्या दवामुळे गारठ्यात अधिक वाढ झाली आहे। थंडीमुळे नागरिक रात्री शेकोट्या पेटवत आहेत। उबदार कपडे घालून व शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करीत आहेत। शेतीच्या कामांनाही उशिरा सुरुवात होते। अंकलखोप येथे पहाटे भरवस्तीत गव्याचे दर्शन, दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद। आज पहाटे 4:30 ते 5 दरम्यान हा गवा अंकलखोपच्या मुख्य पेठेतून फिरताना पाहायला मिळाल्याने नागरिक आश्चर्यचकित झाले। या गव्याला अंकलखोप ग्रामपंचायतीच्या पाठीमागून येऊन झेंडा चौकातून विठ्ठल मंदिरामार्गे भगतसिंग हायस्कूल कडे जाताना ग्रामस्थांनी पाहिले। पहाटे 5:30 दरम्यान हा गवा अंकलखोपच्या मुख्य पेठेतून फिरताना पाहायला मिळाल्याने नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत। या जंगली गव्याचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांच्या कडून मागणी होत आहे। अंकलखोप येथे ऊस पिकाचे मोठे क्षेत्र आहे, त्यामुळे त्याला लपण्यासाठी खूप जागा आहे। या परिसरातून जवळच नदीकाठ परिसरात शेतकऱ्यांची घरे ही मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच इतर नागरिकांची या रस्त्यावर ये जा सुरू असते। या परिसरात जंगली गव्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। अंकलखोप हद्दीतील आणि परिसरातील लोकांना सूचित करण्यात येते की काल रात्रीपासून आपल्या या परिसरामध्ये जंगलक्षी परिसरामध्ये गवाळ आढळून आलेला आहे, आपल्या अंकलखोप गावामध्ये सुद्धा आलेला आहे। पण आता आज दुपारी तो जंगलक्ष्मी एरियामध्ये आहे, तर कुणी ग्रामस्थांनी इतर लोकांनी या परिसरामध्ये आजच्या दिवस येऊ नये, उद्या दिवस येऊ नये आणि खबरदारी घ्यावी। गावा ज्या मार्गाने आला त्या मार्गाने परत जाईल, तर लोकांनी सतर्क राहावे, त्याला बुजवण्याचा किंवा हुसकवण्याचा प्रयत्न करू नये। क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापूसाहेब लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व महान भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त भव्य गणितीय रांगोळी स्पर्धा, गणितीय प्रश्नमंजुषा, गणितीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा गांधी एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिनिधी हायस्कूल कुंडल येथे उत्साहात संपन्न झाल्या। यावेळी गणितीय स्पर्धेचे उद्घाटन गांधी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार गोविंदराव डुबल, गांधी एज्युकेशन सोसायटीचे अधीक्षक एस डी लाड, क्रांतीअग्रणी जी डी बापू लाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रताप लाड, मनीषा लाड, हेमा पाकले, शोभा लाड, विजय लाड, मुख्याध्यापक सी वाय जाधव, ए जे पट्टण शेट्टी, बी डी होनमाने, कन्याशाळेचे मुख्याध्यापक ए एस सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। यावेळी प्रतिनिधी हायस्कूल मधील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे गणितीय स्पर्धेसाठी सहकार्य लाभले। समर्थ स्कूलमध्ये गणित दिवस मोठ्या उत्साहात संपन्न। पलूस येथील श्री वसंतरावजी फुदाले शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री समर्थ प्रायमरी व सेकंडरी इंग्लिश स्कूलमध्ये श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आला। प्रशालेत निपुण भारत अभियान अंतर्गत गणितोत्सव 2021-22 निमित्त 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत विविध गणितीय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। त्यातील विजेत्या मुलांचा गौरव करण्यात आला। गणित दिवसानिमित्त इयत्ता 7वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमात सहभाग घेतला होता। प्रशालेतील गणित विषयक अध्यापिका, सांस्कृतिक विभाग प्रमुख तसेच कलाविषयी शिक्षक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले। संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले, शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी व प्राचार्य जी बी डुबल यांनी मार्गदर्शन केले। संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। मळी मिश्रित पाण्यामुळे आमनापूर येथील मासेमारी ठप्प। थंडीच्या दिवसात कृष्णाघाटी माशांना मोठी मागणी असते, यामुळे पलूस तालुक्यातील आमनापूर, भिलवडी, धनगाव, अंकलखोप, नागटाणेसह नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात भोई तसेच दरवर्षी बांधवांकडून मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो।
जाळ्यापासून काहिली पर्यंत या व्यवसायात मोठी गुंतवणूक असते, मात्र अमनापूर येथे गेले आठवडाभर हा व्यवसाय ठप्प आहे। मासेमारीच्या काहिली आठवडाभर जागच्या हलवल्या गेल्या नाहीत, त्याला कारण आहे जल प्रदूषण। कृष्णा नदीत सोडल्या जाणाऱ्या केमिकल युक्त कारखान्याच्या मळीमुळे गेले 7 दिवस मासेमारी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ येथील भोई समाजावर आली असल्याचे समजते। पाण्यावर असणाऱ्या हिरव्यागाळ मळीच्या थरामुळे नदीवर तरंगणाऱ्या जाळ्यात मासेच अडकत नसल्यामुळे हा उद्योग ठप्प आहे। त्यामुळे भोई समाजावर ऐन सुगीत संक्रांत ओढवल्याचे चित्र आहे। या प्रदूषणाला जबाबदार कोण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ काय काम करते हाच खरा प्रश्न आहे। पलूस सहकारी बँकेच्या चेअरमनपदी माननीय वैभवराव पुदाले साहेब यांची फेरनिवड व व्हाईस चेअरमनपदी माननीय प्रकाश पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। आणि श्री ईश्वर सिसाळ, श्री बळवंत सूर्यवंशी, श्री जगदीश मोहळकर, श्री लाला सोसंगपाळ, श्री प्रकाश कारंडे, श्री चंद्रकांत गोंदील, श्री अशोक माने, श्री शिवप्रसाद शिंदे, श्री मनोहर बुजडे, श्री पुष्पराज पवार, श्री नितीन खारकांडे, सौभाग्यवती अश्विनी गोंदील, सौभाग्यवती मेघा यसुगडे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक माननीय वसंतरावजी पुदाले दादा मित्र मंडळ पलूस, श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ पलूस संचलित श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल पलूस, अभिजित कदम ज्युनियर कॉलेज पलूस, डॉक्टर पतंगराव कदम यशवंत पाणी पुरवठा संस्था पलूस, श्री धोंडीराज विकास सोसायटी पलूस, वसंतरावजी पुदाले सहकारी दूध उत्पादक संस्था पलूस, सर्व नगर सेवक नगर सेविका नगर परिषद पलूस। भारती विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी माननीय आनंदराव पांडुरंग पाटील भाऊ, पलूस सहकारी बँकेच्या चेअरमनपदी माननीय वैभवराव पुदाले साहेब यांची फेरनिवड व व्हाईस चेअरमनपदी माननीय प्रकाश नामदेव पाटील यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। नगरसेवक ऋषिकेश जाधव, पलूस नगर परिषद पलूस। सुवर्ण क्षणांचे चित्रण आमच्या कॅमेरातून आशीष फोटोग्राफी पलूस। शुभकार्य कोणतेही असो, डिजिटल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी आशीष फोटोग्राफी पलूस। आउटडोअर आणि इनडोअर, लग्न समारंभ, वाढदिवस, इतर कार्यक्रम समारंभ, प्री वेडिंग फोटो आणि शूटिंग, सर्व प्रकारची फोटोग्राफी, अल्बम, फोटो फ्रेम, अर्जंट फोटोसाठी आजच भेटा आशीष फोटोग्राफी। सुमन प्लाझा समोर कन्याशाळा रोड पलूस। प्रोप्रायटर आशिष शेजाळे 70 83 57 47 12। एकदा भेट द्याल तर पुन्हा पुन्हा याल। अहो, हीच तर आहे पलूसच्या श्री बालाजी बेकरीची कमाल। ब्रेड, बटर, बिस्किट, नानकटाई, रोज ताजा खमंग खुसखुशीत माल, पेढे, लाडू, समोसा, कॅडबरी केक सह करा वाढदिवसाची धमाल। सर्व प्रकारच्या बेकरी प्रॉडक्ट साठी श्री बालाजी बेकरी, केक शॉप अँड स्वीट्स, कराड तासगाव रोड, नवीन बस स्थानक जवळ पलूस। सोनेरी क्षण अस्सल चवीच्या स्वादिष्ट मिठाई सोबत आणि वाढवा तुमच्या आनंदाचा गोडवा पलूसच्या श्री लक्ष्मी बेकरी सोबत। ब्रेड, बटर, बिस्किट, नानकटाई, आईस्क्रीम, बर्थडे केकचे चव भारी आणि लज्जत न्यारी, पेढे, लाडू, बर्फी, शेव, फरसाणसाठी भेट द्या श्री लक्ष्मी बेकरी, फरसाण आणि स्वीट्स, श्री धोंडीराज मंदिर जवळ गुंडादाजी चौक, जुन्या बस स्थानक जवळ पलूस। पलूस तालुक्यात
अपडेट्ससाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा पलूस न्यूज।